करते अतिक्रमण ग्रस्त शहराची व्यथा। महाराष्ट्रातले दुसऱ्या क्रमांकाचे तालुका स्तरीय शहर प्रथम क्रमांक बारामती व त्यानंतर आपले पुसद। खरच पुसद शहर एवढ्या मोठ्या मानाचा मानकरी आहे। जवळपास 2001 पासून नगर परिषदची सत्ता ही नाईक घराण्याकडे आहे। त्याचबरोबर त्यांच्या हातात व सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पक्ष आहे। हे सर्व पक्ष दिसायला वेगळे असतील, परंतु एकही मनोराव नायकाच्या हाताबाहेर नाही। असो हा राजकीय विषय आहे। पाहता पाहता आता नगर परिषदच्या निवडणुका 3 महिन्यावरून ठेपल्या आहेत। 2016 साली झालेल्या पुसदचा सर्वांगीण विकास तर सोडाच, पण शहरात वाढलेले अतिक्रमण सुद्धा कमी झाले नाही, उलट वाढत गेले आहे। शहरात सर्व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पुसदकर हैरान झाले आहेत। नगर परिषद मागील 30 वर्षापासून ट्रॅक स्टँड बनवत आहे। कोट्यावधी रुपये खर्च झाले, पण अद्यापपर्यंत प्रगती नाही। संपूर्ण शहरात ट्रक व मालवाहक वाहनांची गर्दी, फळे, भाजीपाला व इतर हातगाड्याची गर्दी शहरात मुख्य रस्त्यावर आहे। दोष फक्त याचाच नाही, सर्वच दुकानदारांनी आपली दुकाने सोडून रस्त्यावर दुकाने थाटली आहेत। अतिक्रमण फक्त शहरातील मुख्य रस्त्यावरच नाही, तर सर्व वार्डातील मुख्य रस्त्यावर आहे। अतिक्रमणाचा पुसद शहराला फार मोठा त्रास। याला जवळपास सर्वच शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगर परिषद जबाबदार आहे। शहरातील वाहतूक व यातायात व्यवस्था सुरळीत व्हावी याकरिता कोणतेही नियोजन कधीही करण्यात आले नाही। बाजारपेठेतील काही रस्ते मोकळी करावे लागतील, तर काही वन वे करावे लागतील, पण त्याकरिता कधीही कोणीही प्रयत्न केले नाही। एकंदरीत सर्व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असून या शहराला स्वच्छ पुसद, सुंदर पुसद आणि शिस्तबद्ध पुसद बनवण्यासाठी अखिल भारतीय हिंद सेनेने पुढाकार घेतल्याचे समजले आहे। पाऊ परिवर्तन होणार का? सध्या तरी गर्व से कहो मी पुसदकर आहे असे म्हणणे त्रासदायक झाले आहे। धन्यवाद।